भौमितिक आकृत्या पाहिलेल्या आहेत. भौमितिक आकृत्यामध्ये आपण त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत, रेषाखंड, रेषा, किरण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपणाला त्यातील पुढचा घटक पण त्याच आकृत्यावरील आहे तो म्हणजे परिमिती. प्रथम परिमिती म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. मग कोणती आकृती दिली त्यावरून तुम्हाला त्या आकृतीची परिमिती काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. काही वेळेला तुम्हाला त्या आकृतीच्या सर्व बाजूंची लांबी दिलेली असते आणि ते मोजून तुम्हाला परिमिती काढायची असते. परंतु काही वेळेस फक्त एक किंवा दोन बाजूंची लांबी दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला परिमिती काढायची असते. प्रथम आपण त्रिकोणाची परिमिती पाहूया. पहा, परिमिती म्हणजे काय की दिलेल्या आकृतीच्या बाजूंची बेरीज, सर्व बाजूंची बेरीज. आता त्रिकोणाला किती बाजू आहेत? एक, दोन, तीन. म्हणजेच ह्याची परिमिती काय येणार आहे? त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज. तिन्ही बाजूंची काय करायची आपल्याला? बेरीज. समजा तुम्हाला आता हे जी तीन दिली, ह्याची दोन दिली, ह्याची एक दिली, म्हणजे तुम्ही बेरीज काय करणार? एक अधिक दोन अधिक तीन. म्हणजे ह्याची परिमिती काय आली? सांगा. सहा. सहा सेमी. ही झाली त्रिकोणाची परिमिती. यानंतरचा पुढचा आपला घटक आहे त्रिकोणच घ्यायचा आहे आपल्याला. परंतु समभुज त्रिकोण घ्यायचा आहे, म्हणजे तिन्ही त्रिकोणांच्या बाजू सारख्या. काय ही पण बाजू सारखी आहे, ही पण बाजू सारखी आहे, ही पण बाजू सारखी आहे, तिन्ही बाजू सारखी आहे. एका त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे आपल्याला चार सेमी. किती दिलेली आहे? चार सेमी. म्हणजे आता आपल्याला ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एक सारख्या आहेत, म्हणजे तीन वेळा कशाची बेरीज करायची आहे? चार. चारची. चार अधिक चार अधिक चार. सांगा उत्तर किती आलं? बारा. चार अधिक चार आठ आणि आठ अधिक चार बारा. नुसतं बारा म्हणायचं का? कारण आपण इथं तुम्ही तुम्हाला इथल्या बाजूची किंमत दिलेली नाही, लांबी दिलेली नाही, परंतु एकाच बाजूची दिलेली आहे आणि आपला त्रिकोण आहे समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे सारख्या बाजू असलेला त्रिकोण. यानंतर आपण त्रिकोणाच्या दोन्ही ह्याची पाहिलं. आता पहा कोणती आकृती आहे? चौकोन. किती बाजू आहे? चार बाजू असले की आपण चौकोन म्हणतो. चौकोनाला चार बाजू आहेत, म्हणजे चौकोनाची परिमिती काय होईल बरं? आपली परिमिती म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे की सर्व बाजूंची बेरीज. मग काय येणार आहे ह्याच? बरोबर आहे. सांगा. चारही बाजूंची बेरीज येणार आहे. चौकोनाची परिमिती बरोबर चारी बाजूंची बेरीज. समजा एखाद्याची तीन दिली असेल, एखाद्याची दोन दिली असेल, एखाद्याची चार दिलेली असेल आणि एखाद्याची परत तीन दिली असेल. म्हणजेच आपल्याला हे चारही बाजूंची बेरीज करायची आहे. बघा, दोन अधिक तीन अधिक तीन अधिक चार. किती झालं उत्तर? सांगा. बारा सेमी. बारा सेमी. सेमी म्हणजे सेंटीमीटर. म्हणजे कुठल्याही प्रकारचा चार बाजू असलेला जर तुम्हाला चौकोन
दिला तर त्या चारही बाजूंची बेरीज तुम्हाला करायची आहे. पा यामध्ये आता आपण चौकोनामधील प्रकारांची परिमिती कशा प्रकारे काढायची ते पाहूयात. पा चौकोनामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार येतात. चौकोन, समभुज चौकोन, आयत असे प्रकार आहेत. पा आता आपण आयताची परिमिती कशी काढायची ते पाहूयात. काय दिसते रे आकृतीमध्ये? या बाजूच्या समोरील बाजू सारखी आहे, या बाजूच्या समोरासमोरील बाजू सारखी आहे. म्हणजे छात आयतामध्ये दोन दोन बाजू सारखी आहे. किती बाजू सारखी आहे? दोन. लांबीतल्या दोन आणि रुंदीतल्या दोन, बरोबर आहे की नाही? बाजू किती सारखे आहेत? दोन. म्हणून दोन गुणिले लांबी अधिक रुंदी. आकृतीची परिमिती असणार आहे. समजली सगळ्यांना परिमिती? हो.